प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांचा लोकार्पण व शुभारंभ निमित्त आज काटोल येथे शेतकऱ्यांकरिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजस्थान येथून भाषणाचे प्रक्षेपण शेतकऱ्यांना अवगत करून दिले। तसेच कृषी अधिकारी विक्रम भौरी यांनी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीकरिता KYC सारखे उपक्रम कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत अशी माहिती दिली। 1,25,000 केंद्रातर्फे होणार आहे, तुमचा विमा तिथंच उतरवला जाईल। तुमच्यासाठी भविष्यात किसान क्रेडिट कार्ड जे बँकेत करावं लागते त्या दुकानदारालाच माहीत आहे की आपली जमीन किती आहे, आपल्याला पैसे किती पाहिजे, किती मिळू शकते त्याची सुविधा तिथंच राहील। यंत्रसामुग्रीचं अनुदान वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन फॉर्म भरावे लागतात। केंद्र शासनाने 1,25,000 सेवा केंद्रांचा शुभारंभ केला। यावेळी मंचावर उपसभापती गंगाधर झडके, कृषी अधिकारी विक्रम भौरी, भाजप संघटन मंत्री किशोर रेवतकर, सुखदोय ढोटे, सोपान हजारे, विको कंपनीचे विशाल मगर, लक्ष्मण नाखले आणि या कार्यक्रमाचे आयोजन भाजपाचे शहर अध्यक्ष विजय महाजन यांनी केले होते।